हे पहा, यावर्षी पाऊस उशिरापर्यंत टिकल्यामुळे मोहोर पण उशिरा आला आणि त्या पद्धतीने आत्ता 4 जून आहे आणि बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम आहेत की अजून आंब्याला पाड लागला नाही वगैरे. परंतु सर्वसाधारणपणे 15 मेच्या आसपास लागणारा पाड ह्यावर्षी जवळपास 15 दिवसांनी लेट आणि आत्ता 4 जूनच्या आसपास म्हणजे बऱ्यापैकी पाड लागलेला असावा सगळ्यांकडे. तर मी सुद्धा आत्ता आमच्या बागेत आहे. इथे तुम्ही बघू शकता की हा नॅचरली कसा खाल्लेला आहे आणि बऱ्यापैकी पाड लागलेला आहे आणि वरचे जे डोळे आहेत ते पांढरे झालेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही बाकीच्या पण कैऱ्या बघितल्या, तुमच्या लक्षात येईल की सर्वसाधारणपणे ह्या कैऱ्या पक्व झालेल्या आहेत आणि आत्ता ह्याचा पाड म्हणजे लागलेला आहे आणि ह्या तोडल्या तर टिकू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्टेड थोड्याशा कैऱ्या बघून तोडू शकता. सध्या परिस्थितीमध्ये त्यातल्या त्यात काही उशिरा आलेल्या असतील कैऱ्या, मोहर किंवा अंदाजे कैरी बघून जरा हिरवट असेल, तर ती न तोडता फक्त पांढरे डॉट चांगले तयार झालेले तोडले तर आंबे न सुकता चांगल्या पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने पिकू शकतील.